नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी चो। इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नंबर सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहे तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी युनियन बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली होती ही लेवल कोणती होती ही लेवल होती शेहेचाळीस हजार एकशे ऐंशीची खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल कोणती होती तर ही लेवल होती पंचेचाळीस हजार आठशे जी, तुम्ही बघू शकता आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि ही जी वरची इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या अगदी थोडस खाली आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आज आ, युनियन बजेट होतं अर्थात हे बजेट इंटरिम बजेट होतं ह्याच वर्षी निवडणुका असल्यामुळे जे नवीन सरकार येईल ते पुन्हा जुलैमध्ये पूर्ण वर्षाचं बजेट उरलेल्या वर्षाचं पूर्ण वर्षाचं बजेट ते सरकार सादर करणार आहे त्यामुळे ह्या सरकारनं तेवढ्याच कालावधीपुरतं हे इंटरिम बजेट सादर केलेलं होतं तरीसुद्धा मार्केटमध्ये त्याला रिॲक्शन अपेक्षित होती आणि आपण बघू शकता की रिॲक्शन म्हणजे काय त्या दिवशी मार्केटमध्ये खूप व्हॉलेडिलिटी होते खूप मोठी मुवमेंट सुद्धा होण्याची शक्यता असते पण आज तुम्ही जर बघितलं तर इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळालं सुरुवातीलाच एक मोठं सेलिंग झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही दुसरी आणि तिसरी कॅन्डल जर तुम्ही बघितली तर तुमच्या येईल इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आणि ट्विझर बॉटम पॅटर्न हा आपल्याला माहिती आहे की हा बुलिश पॅटर्न आहे आणि त्याच्यानंतर जी तेजी झाली त्यानंतर ते आपण बघू शकतो की ही जी आपण सेंटर लाईन काढलेली होती ती बराच काळ आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणून काम करत राहिली मी हे देखील सांगितलेलं होतं की मार्केटचे आपल्याला तीन भाग करावे लागतील पहिला जो भाग असणार आहे हा भाग मार्केट सकाळी सव्वा नऊला ला ओपन झाल्यापासून बजेट वाचायला सुरुवात करेपर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत अकरा वाजता बजेट वाचायला चालू होणार तिथून बजेट वाचून संपेपर्यंत बजेटचं जे काही भाषण असतं ते वाचून संपेपर्यंत बजेट आज इंटरिम बजेट असल्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये ते वाचून संपवलं गेलं तर त्याच्यामुळे आपण बघू शकतो की अकरा ते बारा बजेट आपल्याला इथे वाचलं गेलं आणि त्याच्यानंतरची एक मुवमेंट असे तीन कालावधी हो आपल्याला सांगितलेले होते पण आज खरं बघायला गेलं तर अपेक्षित मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नाही सुरुवातीच्या काळात व्हॉलटाईल मार्क, मार्क मात्र मार्केट आपल्याला बघायला मिळालं सुरुवातीच्या काळात सेलिंग झालं एक बाउन्स आला अकरा वाजता परत ज्या वेळेला अकरा वाजेपर्यंत तो बाउन्स टिकला अकरा वाजता तुम्ही बघू शकता एक डोजी कॅन्डल आपल्याला इथे झालेली दिसतेय ही डोजी कॅन्डल झाली त्यानंतर पुन्हा एक सेलिंग आलं पुन्हा एक बाउन्स आला पुन्हा आपण बघू शकतो की बजेटचं वाचन पूर्ण झाल्यानंतर इथे ओपन झाल्यानंतर एक खूप मोठं सेलिंग आलं आणि आता मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग कंटिन्यू होते की काय असं वाटेपर्यंत एक मोठा बाऊन्स आला म्हणजे इथे आपल्याला बघू शकता की ह्या एका पंधरा मिनटामध्येच आपण केवढी मोठी व्हॉलेटिलिटी बघितली म्हणजे आपण खाली बघू शकता पंचेचाळीस हजार सहाशे लो बनवल्यानंतर आपण वर शेहेचाळीस हजार एकशे पंचाहत्तरच्या आसपास आपण हाय बनवला एवढी मोठी व्हॉलेटिलिटी पंधरा मिनटामध्ये आपण आपल्याला बघायला मिळाली मात्र त्याच्यानंतर एक बाउंस आला इथपर्यंत आपण गेलो पुन्हा खाली आलो पुन्हा बाउंस आला पुन्हा खाली असं करत करत मार्केट हळूहळू बँक मध्ये तरी पॉझिटिव्ह आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं पण आज अपेक्षित मुवमेंट झाली नाही हे आपल्याला तेवढंच नमूद करायला पाहिजे तर हे झालं आज दिवसभरामध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी काय करतोय सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्व लेव्हल काढून टाकतोय आणि थोडंसं बँक निफ्टीचा चार्ट आता आपण डेली टाइम फ्रेमवर बघूया कारण आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बँक निफ्टीमध्ये जी तेजी चालू झाली होती म्हणजे एक मोठं सेलिंग झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चोवीस जानेवारीपासून हळूहळू आपल्याला तेजी बघायला मिळत होती याच्यामध्ये काय होत होतं एक दिवस ग्रीन कॅन्डल एक दिवस रेड कॅन्डल एक दिवस ग्रीन कॅन्डल एक दिवस रेड मग आता ग्रीन झाल्यावर आज थोडक्यात रेड होता होता राहिली आणि आपल्याला एक डोजी कॅन्डल इथे बघायला मिळाले आता काय होऊ शकतं ही डोजी कॅन्डल आहे पॉझिटिव्ह आहे ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणतात याला तर ड्रॅगन फ्लाय डोजी असल्यामुळे दोन गोष्टी त्याचा अर्थ दोन गोष्टी मध्ये घेता येईल एक म्हणजे इथे सेलिंग झालं तर इथे परत खाली आलं इथून वर जात असताना इथे पॉज घेतलाय आता जर समजा मार्केटला इथून वर जायचं असेल तर आपल्याला दिसताना दिसते की मार्केट तर वर चाललेलं आहे आता आपल्याला साधारणपणे काय होईल शेहेचाळीस हजार पाचशे ते शेहेचाळीस हजार सहाशेच्या च्या दरम्यान हा जो हाय आहे जिथनं हे सगळ्यात मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं ते त्या त्या दिवशी जो हाय बनला होता ते आपल्यासाठी आता वर टार्गेट असणार त्यामुळे इथून वर जात असताना शेचाळीस हजार पाचशे शेचाळीस हजार सहाशे हे टार्गेट असणार त्यामुळे इथे जाऊन इथे एकदा आपल्याला काय होऊ शकतं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर परत वर जात असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की इथे आपण इथून पुढे वर जात असताना मी थोडस तुम्हाला इथे दाखवतो इथे आपल्याला एक गॅप तयार झालेला आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की हा एक आपल्यासाठी गॅप आहे मग पुढे वर जात असताना आपल्याला काय होईल हे एकदा सहाशेच्या आसपासचा आपला रेजिस्टन्स ब्रेक झाला की मग सत्तेचाळीस हजार दोनशेच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स आहे त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की सत्तेचाळीस हजारच्या आसपास सुद्धा आपल्याला एक रेजिस्टन्स आहे तर हा वरचा भाग जो आहे तो ह्या लेवल सगळ्या आपल्याला टार्गेट म्हणून घ्याव्या लागतील त्यानंतर सत्तेचाळीस हजार पासून साधारणपणे आपण बघू शकतो की अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास ही एक खूप मोठी आपल्याला गॅप तयार झालेली आहे आणि ही जी गॅप आहे ही आपल्याला वर जात असताना अडचण येणार आहे कारण इथून वर जात असताना समजा वर गेलं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं तर इथे ह्या मध्ये आपल्याला तेजी होत असताना अडचण येईल आज जर आपल्याला ह्या बजेटमुळे तेजी झाली असते आणि आपण ह्या मध्ये गेलो असतो तर मग आपल्याला थोडंफार त्याच्यामध्ये आणखीन वेगानं जाताना मार्केट तेजी जोरात होताना बघायला मिळाली असते आता काय होईल आता हळूहळू हळू तेजी होणार कारण वर जात असताना सर्व रेझिस्टन्स आपल्याला फेस करायचे मंदी येणार असेल तो मंदी कदी परेंत चांस है? तर मंदी यायला कधीपर्यंत चान्स आहे तर आपला हा जो स्विंग हाय हा ब्रेक होत नाही तोपर्यंत मंदी यायला चान्स आहे शेहेचाळीस हजार आपल्याला इथे लक्षात येईल शेहेचाळीस हजार सहाशेच्या वर जर ब्रेकआउट आला तर मग काय होईल हा जो डाउन ट्रेंड आहे तो संपला ह्याच्यावर जर क्लोजिंग आलं आणि त्यानंतर त्याचा हाय जर नेक्स्ट ह्याच्यामध्ये ब्रेक झाला तर आपण समजणार की हे जी काही सेलिंग येत होतं प्रॉफिट बुकिंग येत होतं ते आता संपलंय आणि आता तेजी चालू झालेली आहे कारण पूर्वीचा स्विंग हाय ब्रेक होणं म्हणजे पूर्वीचा पॅटर्न जो आपल्याला डाऊन ट्रेंडचा होता तो ब्रेक होणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो मुद्दा मी ह्या काही गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितल्या आता आपण बघणार आहोत की उद्या मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते उद्यासाठी मी काय केलंय इथे इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत वरच्या बाजूला आपण काय केलंय आजचा जो डे हाय आहे ही लेवलच आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आजचा डे हाय कि कुठे आहे शेचाळीस हजार तीनशे पाच सहाच्या दरम्यान आहे आपण शेचाळीस हजार तीनशे लेवल आहे असं समजलंय खालची इम्पॉर्टंट लेवल काय केली आहे तर हा जो आपल्याला एक स्विंग हाय बनल्यानंतर इथे येऊन एक स्विंग लो बनला तर हा स्विंग लो आपण काय केलाय जो रिसेंट स्विंग लो होता क्लोजिंगच्या अलीकडचा तो आपण खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलाय तो कोणता आहे तर पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्नच्या आसपास आहे म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास वर म्हणणार शेहेचाळीस हजार तीनशे म्हणजे पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास खाल ही खालची इम्पॉर्टंट लेव्हल शेहेचाळीस हजार तीनशे ही वरची इम्पॉर्टंट लेव्हल याच्यामध्ये आपल्याला अडीचशेपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन स्व काढली आहे आज सेंटर लाईननं किती महत्वाचं काम केलं ते तुम्ही बघू शकता सुरुवातीला रेजिस्टन्स म्हणून काम केलं नंतर सपोर्ट म्हणून काम केलं तुम्ही ती रेजिस्टन्स आत्ता जे दाखवलं होतं ते जर आठवलं तर तुम्हाला लक्षात येईल तर शेहेचाळीस हजार एकशे एकतीसच्या आसपास ही सेंटर लाईन आली आहे उद्या जर या एरिया ही ओपन तर तेजी शक्यता हळूहळू ब्रेकआउट झाली तर मग आपल्याला काय होऊ शकतं शेचाळीस हजार चारशे शेहेचाळीस शे, हजार सहाशे शे तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अर्थात आपल्याला टार्गेट ठेवायचं असेल तर सगळ्यात वरचं टार्गेट म्हणजे शेहेचाळीस हजार चारशे ते पाचशे ह्याच रेंजमधलं ठेवावं लागेल कारण शेहेचाळीस हजार पाचशे इथे आपल्याला काय होणार आहे या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स फेस होणार आहे त्यामुळे इथून वर जात असताना आपल्याला एक शंभर पॉईंटचं टार्गेट जास्तीत जास्त वरच्या दिशेनं शंभर ते दीडशे पॉईंटचं दोनशे पॉईंट पर्यंत ठेवू शकतो इथे एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग पुन्हा वर जात असेल तरच आपण शेहेचाळीस हजार सहाशेचं टार्गेट ठेवू शकतो आणि शेचाळीस हजार सहाशेचं टार्गेट अल्टिमेट असणार का ते मी मग सगळ्या एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेलं आहे आता समजा इथे ओपन झालं आणि समजा इथे ओपन होऊन खाली येत असेल तर खाली येत असताना शेचाळीस हजार एकशे शेचा एकतीसच्या समजा खाली आलं तर काय होऊ शकतं थोडंसं सेलिंग होऊ शकतं मात्र खूप वर ओपन झालं असेल आणि खाली येत असेल तर इथे सपोर्ट घेतला जाणार आहे ही जी लेवल आहे पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास या आसपास पंचेचाळीस हजार नऊशे ते नऊशे पन्नास हा एरिया मग सपोर्ट म्हणून काम करेल इथे सपोर्ट घेईल मग एक बाउंस येईल आणि मग परत खाली जायला लागलं तर खाली जात असताना मग पंचेचाळीस हजार आठशे पन्नास पंचेचाळीस हजार सातशे पन्नास आणि पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता समजा जर गॅपडाऊन ओपन झालं ह्या लेवलच्याही खाली ओपन झालं तर जोपर्यंत शेहेचाळीस हजार ची लेवल किंवा पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास ची लेवल किंवा पंचेचाळीस हजार नऊशे ची लेवल हा पूर्ण जो एरिया आहे ना हाच आपल्याला सपोर्ट असणार आहे तर एवढा एरिया आपल्याला सपोर्ट असणार आहे जर गॅप डाउन ओपन झालं तर इथे एकदा सपोर्ट घेतला जाईल आणि मग त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होतीये डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जात असेल तो तो तर वर जाईल एम पॅटर्न म्हणून खाली येत असेल तर खाली येईल एकदा ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचं आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर आज आपण निफ्टीमध्ये ऑप्शन एक्सपायरी पण होती तर त्याच्यामुळे निफ्टी फिफ्टीचा चार्ट मी दाखवतोय कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मुवमेंट झाली हे आपण आता बघणार आहोत तर जवा जवा इथे आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करूया तर इथे बघितलं तर निफ्टी फिफ्टीमध्ये तर एकदमच वेज म्हणजे जवळजवळ नो इव्हेंट अशी आपल्याला आजची एक्सपायरी बघायला मिळाली काय झालं तुम्ही इथे बघू शकता कि गॅप ओपन झालं होतं वरच्या बाजूला पहिलं टार्गेट जवळ ओपन झालं सेलिंग आलं आदल्या दिवशीच जिथे क्लोजिंग असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो गॅपअप ओपन झालं आणि जर पहिल्याच सुरुवातीला सेलिंग आलं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग असतं तिथे सपोर्ट घेतला जातो तिथनं एक बाउंस आला पुन्हा पहिलं टार्गेट जे होतं या टार्गेटचा रेझिस्टन्स जवळ जवळ आपल्याला दीड तास घेतला गेला त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो की एक सेलिंग आलं परत बाईंग आलं परत सेलिंग आलं परत बाईंग असं करत करत हळूहळू आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला साईडवेज होताना मार्केट बघायला मिळालं त्यामुळे निफ्टीमध्ये जर आपल्याला आज ऑप्शन बाईंगचं कुठलाही ट्रेड करायला गेलो असतो तर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला लॉसच झाला असता असं चित्र आपल्याला इथे दिसतंय तर हे झालं आज निफ्टीमध्ये काय झालं आता आपण बघणार आहोत की उद्या काय होऊ शकतं त्यासाठी मी या सर्व लेवल काढून टाकतोय आणि आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया निफ्टी आपल्याला माहिती आहे नो डाऊट बँक निफ्टी पेक्षा जास्त स्ट्रॉंग दिसतोय मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला असं दिसलं की बँक निफ्टी निफ्टीपेक्षा थोडासा स्ट्रॉंग वाटला इथून वर जाताना बघा चार चोवीस तारखेला आपल्याला ग्रीन कॅन्डल बनली आहे रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल म्हणजे हे जोपर्यंत आपल्याला असंच चालू राहिलंय आता मग त्याच हिशोबाने बघायला गेलं तर आता एक ग्रीन कॅन्डल बनण्याची अपेक्षा आहे इथून सुद्धा वर जात असताना आपल्याला काही महत्वाच्या लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत साधारणपणे ह्या एरियात बघा अनेक वेळेला रेजिस्टन्स घेतला गेलाय ह्या दोन कॅन्डलला ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलला आपल्याला म्हणजे हा जो एरिया आहे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की एकवीस हजार सातशे पासून एकवीस हजार आठशे हा रेझिस्टन्सचा एरिया आहे एकवीस हजार सातशे ते एकवीस हजार आठशे हा रेजिस्टन्सचा एरिया आहे जर आपण इथून वर जायला लागलो तर तुमच्या लक्षातील साधारणपणे एकवीस हजार आठशे पन्नास ते जवळजवळ एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास इथे एक गॅप तयार झालेली आणि ही गॅप सुद्धा आता आपल्याला काय म्हणून ऍक्ट होणार आहे ही गॅप सुद्धा आपल्याला आता रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट होणार आहे त्यामुळे आता जर समजा इथनं तेजी व्हायला लागली तर ती हळूहळू होणार या सगळ्या लेवल लक्षात घेत घेत आपल्याला वरच्या दिशेनं विचार करायचा आहे तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जर तेजी होणार असेल तर ती हळूहळू का होणार याचं कारण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हा सगळा वरचा एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते आता आपण इथे जाऊया आणि उद्यासाठीच्या निफ्टीच्या मी लेवल्स काढलेल्या ले आहेत त्या मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर इथे मी निफ्टीचा लेवल्स काढून ठेवलेले ले आहेत चार्ट तुम्हाला दाखवतोय ओके okay. तर आता उद्यासाठी जे आपण इम्पॉर्टंट लेवल काढले वरच्या बाजूला आपण ही लेवल घेतली आहे दुपारच्या पूर्ण सत्रामध्ये ह्या लेवलच्या वर जाता आलं नाही ही लेवल कोणती एक आहे एकवीस हजार सातशे बहात्तरची आहे आपण एकवीस हजार सातशे पंचाहत्तरची राऊंड फिगर आपण पकडणार आहे वरची लेवल खालची लेवल कोणती आहे खालची लेवल ही आहे ही लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर म्हणजे खाली एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर वर एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर शंभर पॉईंटचा आपल्याला दु इम्पॉर्टंट लेवलमध्ये फरक आहे आता ही इथे मात्र बघितलं तर लक्षात येईल की इथे आपण हळूहळू खालच्या दिशेने येतोय तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू आपण वरच्या दिशेने जातोय अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन्ही इंडेक्समध्ये विरोधाभास दिसतो इथे आपण हळूहळू खालच्या दिशेने येताना दिसतोय तर त्यामुळे इथे ओपन झालं ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि ही खालची लेवल जर ब्रेक झाली तर एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली गेल्यानंतर एकवीस हजार सहाशे पंचवीस एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार पाचशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे ओपन झालं वर जात असेल तर ही जी रे आपल्याला ट्रेंडलाईन आहे ही ब्रेक झाल्यानंतर एकदा ब्रेक होईल पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि पुन्हा जर वर जात असेल आणि मग ही वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे एकवीस हजार सातशे पंचाहत्तर ही ब्रेक होत असेल तर मग वर जात असताना एकवीस हजार आठशे पंचवीस एकवीस हजार आठशे पंचाहत्तर एक आणि एकवीस हजार नऊशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्या दोन इंडेक्समध्ये मी तुम्हाला त्याचे चार्ट दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणेच त्याचं सुद्धा विश्लेषण आपण करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय तुम्ही हा फिन निफ्टीच्या चार्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आज बऱ्यापैकी साईडवेजच मार्केट बघायला मिळालं आणि हे मागच्या दोन तीन दिवस जर बघितलं तर तुम्हाला साईडवेजच मार्केट बघायला मिळते तुम्ही जर इथे बघितलं तर हे मागच्या दोन तीन दिवसामध्ये वरच्या बाजूला वीस हजार पाचशे सत्तरच्या आसपास सात पंच्याहत्तरच्या आसपास रेजिस्टन्स आहे आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे तर अशा पद्धतीनं मागचे अनेक दिवस आपल्याला साइडवेजच फिन निफ्टीमध्ये ट्रेड होताना बघायला मिळतो त्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे हे झालं फिन निफ्टीचा चार्ट ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सच्या स्टॉकमध्ये थोडंसं मी तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे सर्व लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील तुम्ही इथे जर बघितलं तर निफ्टी कॅप सिलेक्टचा हा जो अ, चार्ट आहे ह्याच्यावर चा सर्व लेवल्स काढलेले आहेत ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता निफ्टी बँक निफ्टी निफ्टी निफ्टीप्रमाणे ह्याचं सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकता तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि आपल्याला थोडंसं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी माहिती घ्यायची आहे तुमच्यापैकी जे सदस्य नियमित हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना आता माहीत झालं असेल पण दररोज काही नवीन सदस्य आपल्याला जॉईन होत असतात तर त्याच्यामुळे रोज हे माहिती सांगणं आवश्यक आहे तर शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण तीन स्टेपमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतो सगळ्यात पहिली स्टेप आहे ज्याला आपण फ्री कोर्स सेक्शन असं म्हणतो तर ह्या फ्री कोर्स सेक्शन मध्ये सध्या आपण जो व्हिडिओ बघतोय डेली अनालिसिस त्यानंतर आपल्याला वन व्हिडिओ वन कन्सेप्ट अशा प्रकारचे अनेक त्याच्यामध्ये व्हिडिओ सिरीज आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला तीन फ्री कोर्सेस जे फुल फ्लेज दिलेले आहेत तर ते आपल्याला ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये येतात तुम्हाला जर समजा ते कोर्सेस सलग बघायचे असतील त्याची प्लेलिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या तर व्हॉट्सअप मेसेजद्वारेच फक्त संपर्क करा फोन कॉल किंवा इतर माध्यमांनी केलेला संपर्क जर करायला गेलात तर तुमचा संपर्क होऊ शकणार नाही तर ही झाली पहिली स्टेप ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं कुठलंही कमिटमेंट नको आहे तुम्ही डायरेक्टली हे कोर्सेस करू शकता काहीही कमिटमेंट न करता म्हणजे हे अॅपसुल्युटली फ्री आहे दुसरी स्टेप आहे आपली त्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो प्रीमियम ग्रुप सुद्धा आपल्यासाठी फ्री आहे तुम्हाला फक्त एकच कमिटमेंट मला करायची आहे ती म्हणजे एक म्हणजे अपस्टॉक्स एलिस ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको ह्या चार ब्रोकरपैकी कोणत्याही एका ब्रोकरच्या रेफरल लिंकद्वारे एक आपल्याला डीमॅट फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि ह्या चारही ब्रोकरच्या रेफरल लिंक या व्हिडिओच्या मध्ये दिलेले आहेत तर तिथे तुम्हाला काय मिळू शकेल तर प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा या नंबरला किंवा तुम्हाला खाली एक नंबर कंटिन्यू दिसतोय हे दोन्ही व्हॉट्सअपचे नंबर आहेत व्हॉट्सअप मेसेजद्वारेच तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकता कॉल केला तर त्याच्यावर तो रिसिव्ह होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर हे झाले दोन स्टेप पहिला फ्री कोर्स आहे जो ॲपसुल्युटली फ्री आहे दुसरं प्रीमियम ग्रुप आहे हा सुद्धा तुमच्यासाठी फ्री आहे तुम्हाला फक्त एक कमिटमेंट करण्याची आवश्यकता आहे तर एक डिमॅट अकाउंट रेफरल लिंकद्वारे ओपन करायला पाहिजे तर हे झाले दोन भाग तिसरा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण पेड कोर्सेस चा भाग आहे सध्या आपण दोन कोर्सेस आहेत आपले मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोघांना मिळून आपण कॉम्बो कोर्स असं म्हणतोय तर त्याची ऍडमिशन चालू आहे लवकरच त्याची ऍडमिशन आता संपेल त्याविषयीची माहिती तुम्हाला आपल्या ग्रुपवर शेअर केली जाईल तर ह्या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ह्या दोन्ही कोर्सला एकत्रित मिळून आपल्याला फी जी आहे ही सात हजार पाचशे रुपये आहे तुम्हाला ह्या कोर्सची माहिती पाहिजे असेल तर वर ज्या पद्धतीनं तुम्ही एक मेसेज तयार केला त्या पद्धतीनं एक दोन शब्दाचा मेसेज तयार करा पेड कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर किंवा ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला या पेड कोर्स विषयी माहिती मिळेल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण तीन स्टेप मध्ये प्रकारे माहिती देत असतो शेअर मार्केटची हे सांगण्याचं इथे प्रयत्न होता आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया उद्यासाठी मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक कोणते आहेत त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम घेऊया आणि जे स्टॉक आहेत ते मी एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा एन चा डी सीचा स्टॉक आहे चा स्टॉक मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे तर त्यामुळे ह्याचं विश्लेषण करत असताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी इथे काही तुम्हाला खरेदी करण्याचं किंवा विक्री करण्याचा सल्ला देत नाही आहे मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर एन एम डी सीचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये काय झालं होतं बघा खूप चांगली एक तेजी बघायला मिळाली त्यानंतर आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं परत एक तेजी झाली परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला ह्या डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटला सुद्धा मी तुम्हाला हा स्टॉक सांगितलेला होता आणि त्यानंतर दोन तीन दिवस तो साइडवेज राहिला आणि आज आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळते जर समजा येणाऱ्या काळामध्ये दोनशे सत्तावीसच्या लेवलला जर ह्या स्टॉकनं ब्रेक केलं तर ह्या स्टॉक येणाऱ्या काळामध्ये दोनशे चाळीस दोनशे पन्नास सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर एन एमडीसीचा स्टॉक आहे मी ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण करतो इथे डब्ल्यू पॅटर्नच ब्रेकआउट झालेलं आहे त्यावेळेला सांगितला होता आता हा जो हाय बनला होता ह्याच ब्रेकआउट होत आहे हे जर ब्रेकआउट झालं आणि जर वर टिकला आता ह्या ठिकाणी काय असतं दोन शक्यता असतात एक काय होईल ब्रेकआउट होईल आणि आपल्याला हळूहळू दोनशे तीस दोनशे चाळीस पस्तीस दोनशे चाळीस या दिशेनं त्याची वाटचाल होईल समजा ब्रेकआउट नाही झालं इथनं खाली यायला लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन आहे म्हणजे खाली दोनशे सतरा अठरा रुपयापासून दोनशे सत्तावीस रुपये हा दहा रुपयाचा जो पट्टा आहे हा आपल्याला सपोर्ट झोन आहे जर ह्याच्या खाली जायला लागलं तर आपल्याला काय होईल मग सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे इथे एक तर ब्रेकआउट मिळेल किंवा ब्रेकआउट फेल्युअर तरी बघायला मिळेल ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला एक संधी नक्कीच राहू शकते तर हा झाला पहिला स्टॉक ज्या स्टॉकचं नाव आहे एन एम डी सी आता त्यानंतर पुढचा स्टॉक आपण बघणार आहे या स्टॉकचं नाव आहे रामको सिमेंट रामको सिमेंट हा स्टॉक आज मी का सिलेक्ट केलाय तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथे बघितलंत तर आपल्याला ह्या जर दोन कॅन्डलकडे बारकाईनं बघितलं तर आपल्याला एक पॅटर्न दिसतो ह्या पॅटर्नला म्हणतात ट्विझर टॉप पॅटर्न ट्विझर टॉप पॅटर्नमध्ये दोन कॅन्डल असतात पहिली ग्रीन असते दुसरी रेड असते दोघांचा आकार जवळजवळ सारखाच असतो दोन्ही कॅन्डल एकसारख्याच असतात पण मात्र विरुद्ध रंगाच्या असतात अशा वेळेला हा पॅटर्न आहे म्हणजे ह्याच्या नंतर मंदी होण्याची शक्यता जास्त असते आता तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही उद्यापासून ह्या स्टॉक वर लक्ष ठेवू शकता रामको सिमेंट मध्ये मागचे सलग तीन दिवस नऊशे ऐंशीच्या च्या आसपास लो बनतोय जर उद्या नऊशे ऐंशीच्या खाली एक वीस मिनिटं या स्टॉकची किंमत टिकली तर ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि आपण हळूहळू नऊशे पंचावन्नच्या नऊशे त्रेपन्न नऊशे पंचावन्न नऊशे पन्नासच्या आसपास येऊ शकतो तर इथून आणखीन एक एक रुपयाचं सेलिंग ह्याच्यामध्ये नक्की होऊ शकतं जर हा लो ब्रेक झाला तर अर्थात इथे सुद्धा मी काही तुम्हाला खरेदी करण्याचा किंवा कर। विक्री करण्याचा सल्ला देत नाहीये मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो हे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही ह्या स्टॉकवर सुद्धा येणारे काही दिवस लक्ष ठेवू शकता तर हा झाला रामको सिमेंट हा स्टॉक विषयी तर आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे व्होल्टास वोल्टास, वोल्टास हा स्टॉक का दिलाय तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पॅटर्न दिसतोय ह्याच्यामध्ये आपल्याला इनसाइड बारचा पॅटर्न दिसतोय म्हणजे आदल्या दिवशी आपण एक खूप मोठी तेजी केली आणि आता आपण आ, आ, आज त्याचा हाय सुद्धा मोडला नाही लो सुद्धा मोडला नाही आणि एक इनसाइड कॅन्डल बनवले इनसाइड कॅन्डलचं वैशिष्ट्य असं असतं की त्या ज्या रंगाची असते त्या रंगाचं समजा आता ही ग्रीन कलर रेड कलरची आहे तर त्याचा लो जर तुटला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हा जो हा लो होता इथे बनलेला ह्या लो पर्यंत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे वोल्टास लिमिटेड वोल्टास मध्ये आपल्याला इनसाइड पॅटर्न बनलेला आहे जर काही कारणामुळे उद्या गॅप ओपन झालं आणि वर जात असेल आणि हा हाय ब्रेक झाला आजचा तर वरचा हाय जेव्हा ब्रेक होईल हा जो दोन आजचा हाय आणि कालचा हाय ह्या दोघांना जर ब्रेक केलं तर ह्याच्यामध्ये चा चांगली तेजी पण होऊ शकते पण ह्याची शक्यता कमी असते शक्यता जास्त कशाची असते इथून खाली टिकलं तर आपल्याला काय करायचंय आपल्याला वाट बघत बसायचंय जर ह्याच्यावर टिकत असेल किंवा ह्याच्या खाली टिकत असेल दोन्ही केसमध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते म्हणजे हा दुसरा पॅटर्न बघितला आपण आजच्या दिवसातला ज्या पॅटर्नचं नाव आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर तिसरा एन एम डी सीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बघितला रॅमको सिमेंटमध्ये आपण ट्विझर टॉप पॅटर्न बघितला व्होल्टसमध्ये आपण इनसाइड कॅन्डल हा पॅटर्न बघितला आता आपण पुढे जाऊया आणि आयबुल आयबुल हाऊसिंग फायनान्स या स्टॉकमध्ये बघूया तर इथे सुद्धा आपल्याला एक पॅटर्न दिसतोय तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला हा जो पॅटर्न दिसेल याला आपण काय म्हणतो याला आपण शूटिंग स्टार पॅटर्न म्हणतो शूटिंग स्टार पॅटर्नमध्ये जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं खाली येत असताना आपण शूटिंग स्टार पॅटर्न कुठे लो बनवलाय साधारण एकशे ब्याण्णवच्या आसपास लो बनवलाय इथनं खाली येत असेल तर आपल्याला साधारणपणे एकशे पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास एक टार्गेट बघायला मिळू शकतं एकशे त्र्याऐंशी रुपयाच्या आसपास मग दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं तर हा स्टॉक ह्याच्यामध्ये आपल्याला टॉपला इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय जर लो ब्रेक झाला तर आपण आणखीन थोडस खाली येताना बघायला मिळू शकतं तर आपण हा चौथा पॅटर्न बघितला तर ह्या चार स्टॉकमध्ये मी चार वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला दाखवलेले आहेत ह्याचा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर लक्ष ठेवून अभ्यास करू शकता तर हे झालं आपल्याला आजचं आप विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद